नमस्कार मित्रांनो, मी किरण आपल्या पुणे चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. ही आहे आपली आता तुरीची गंजी. तर आता आपल्याला तूर काढून घ्यायचे. तर आता हार्वेस्टर येईल थोड्या वेळात, तर आपण आता ती तूर मग काढून घेऊयात. या प्रकारे हे असं सगळं तुरी कापून वाळवून ठेवले. हे बघा, अशा प्रकारे सगळं तूर वाळून झाली की आता आपण मशीनमधून काढून घ्यायचे. तरी सगळी तूर अशी वाळली बघा. तर थोड्या वेळात मशीन आली की आता आपण ही तूर सगळी काढून घेणार आहे. तर इथे आता हे वाफे केलेले आहेत. तर इथे लावलेले आहेत कांदे. तर या प्रकारे हे बघा कांदे लावलेले आहेत. या बेडला नाग बेड असं काहीतरी म्हणतात. तर या प्रकारे कांदा देखील आपण लावून घेतलाय शेतामध्ये. हे टोमॅटोचे झाड देखील लावलेत आपण च्या बांधाला कडेकडेने. आपण शेताचा खूप दिवसांनी व्हिडिओ केलेला आहे, त्याच्यामुळे आता काय काय झालं काय काय हे तुम्हाला मी दाखवेनच. तर या प्रकारे आपण हे सगळं लसूण देखील आहे आपला तिथे. मला लसूण देखील दाखवते मी. हे कापसाचं एक झाड राहिलेलं आहे. हे आहे आपला धना. कोथिंबीर आता हे निबरून गेलेली आहे, त्याच्यामुळं याला आता धनी लागलेले आहे. आणि हा आहे लसूण. अशा प्रकारे आपण लसूण देखील लावून घेतलेलं आहे. आणि यामध्येच आहे पालक देखील आपण लावलेली आहे भाजीसाठी. ही बघा पालक सुद्धा आलेली आहे आपली छान. तर आता आपल्या शेतामध्ये हे मळणी यंत्र आलेलं आहे. तर त्याच्यानंतर आता आपली तूर कशी कशी काढतात ते आपण बघूयात. आता हे तुरीच्या गंजीपाशी आपलं मळणी यंत्र लावून घेतील. आणि हे आता त्याच्यासाठी आपण गोणा अंथरून घेत आहोत, कारण का तुरीच्या आपण मशीनमधून काढणार त्या खाली पडू नये म्हणून ह्या प्रकारे हे आपल्याला गोणा अंथरून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर त्याच्यावरती आपल्याला मळणी यंत्र ठेवून घ्यायचं आहे. तर आपल्या मळणी यंत्रामधून आता तुरी काढणं सुरू झालेलं आहे. मगाशी ज्या आपण एक एक पेंड्या गंजीमधल्या मशीनमध्ये घालत होतो, त्याच्यानंतर ही आपली अशी अखंड तूर तुरीचे दाणे आपले या प्रकारे तूर झालेली आहे. आणि हे आता पोते आपण एकेकाने भरून देखील घेणार आहोत. तर बघू शकता तुम्ही की किती छान अशी तूर झालेली आहे आपल्याला. आणि हा जो आहे तो त्याचा भुसा म्हणजे जे या काड्या पानं असतात ते हे एक साईडहून पडत आहे याचं. आणि आता हा आमचा गडी आहे, तो खाली जे पडलेले तुरीच्या गंजीच्या खाली जे पानं आणि काही शेंगा असतात त्या गोळा करून त्या एका टोपलीमध्ये भरून पुन्हा मशीनमध्ये टाकतात, जेणेकरून आपल्या तुरी पुन्हा एकदा नीट होतील. आणि हा आहे त्याचा कोंडा म्हणजे भुसा, कुटार म्हणतात इकडे. तर हे आता आपल्याला बैलांना खाऊ घालण्यासाठी वापरायचं आहे. तर आपण जे मागे व्हिडिओमध्ये गहू लावणीचा व्हिडिओ केला होता, तर हा तो आपला गहू आहे. आणि आता गहू छान असा मोठा झालेला आहे आणि निबरवून निबरत चाललेला आहे, म्हणजे आता वाळायची प्रोसिजर सुरू झालेली आहे. तर या प्रकारे हे आपला गहू मोठा झालेला आहे. तर मागचा व्हिडिओ काय टाकणं झालं नाही की कसं खत वगैरे काय टाकतात. आता आपण भाजी काय काय शेतामध्ये ते बघूया. तर ही चिवळ्याची भाजी आहे. आणि त्यानंतर आपल्या शेतामध्ये वांगे आहेत. हा वांग्याचा फळ देखील लावलेला आहे.
तर आता त्याला वांगे सुद्धा लागायला सुरू झालेले आहेत आणि त्याच्यामुळे आणखीन आपण बरीचशी भाजी ठेवलेली आहे शेतामध्ये. टोमॅटो लावलेले आहेत आणि चवळीच्या शेंगा देखील आपण लावलेले आहेत. तर हे आहेत आपली वांगी, छोटंसं वांगं लागलेलं आहे. हे जांभळ्या कलरचे वांग्यांचं आपण हे झाडं लावलेले आहेत आणि असे बरेचसे हे कच्चे टोमॅटो आहेत. आता पिकलेले सुद्धा टोमॅटो काही पिकलेले आहेत, थोडे कच्चे आहेत. तर अशा प्रकारेच आपण शेतामध्ये वेगवेगळा भाजीपाला देखील लावलेला आहे. आणि तर तुम्ही आज बघितलं की तुरी कशा आपण काढल्या प्रकारे आणि भाजीचा आपण देखील व्हिडिओ पाहिला. तर तुम्हाला हा भाजीचा व तूर काढण्याचा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा व चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका.